Audio Jungle. लोणार शहरातून रात्रीच्या वेळेस अवैध रीती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई, 2,44,000 दंड वसूल. लोणार तहसीलदार सैफन नदाफ यांची दबंग कारवाई, रेती माफियांचं धाबे दणाणले. लोणार शहरातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सैफन नदाफ यांना मिळाली असता अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत 2,44,000 रुपये दंड ठोठावल्यानं अवैध रीती वाहतूक करणाऱ्यांचं धाबे दणाणले आहे. लोणार शहरातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या भरधाव वेगात विनापावती रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती लोणार तहसीलचे तहसीलदार सैफन नदाफ व नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबत सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना सतर्क करत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 3 एप्रिल 2021 रोजी रात्रीच्या वेळी मराठवाड्यातील रेती घाटातून रिसोडकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक MH 3AV 0394 हा अवैध रेती वाहतूक करताना लोणी रस्त्यावर मंडळ अधिकारी लक्ष्मणराव चोले व त्यांच्या सहकार्यास आढळून आला. त्यांनी तात्काळ या टिप्पर ताब्यात घेत लोणार पोलीस स्टेशनला जमा केला. टिप्पर चालक सुशील ओमप्रकाश देशमुख राहणार रिसोड यांच्याकडे पावत्याबाबत विचारणा केली असता 2 ब्रास विना रॉयल्टी रेती वाहतूक करताना आढळून आला. याबाबत सविस्तर पंचनामा करत पुढील अहवाल तहसीलदार सैफन नदाफ यांना देण्यात आला. सदर कारवाईमुळे रेती माफियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिनांक 3 एप्रिल 2021 रोजी रात्री 9:30 लोणार तालुक्यातून एक अवैध वाहतूक एका वाहनाद्वारे अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचे अवैध गोमखनिज प्रतिबंध पथक आहे त्या पथकाला आम्ही पाचारण केलं होतं आणि रात्री 9:30 असे एक वाहन आम्ही ताब्यात घेतलं होतं, MH 30AB 0394. आणि ते वाहन आम्ही ताब्यात घेऊन त्यांना पावतीची विचारणा केली तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टीची पावती आढळून आली नाही. त्यामुळं आम्ही ते वाहन सरळ पोलीस स्टेशनला लावलं आणि पोलीस स्टेशनला लावून त्या वाहनाकडून आम्ही 2 दिवसात 2,94,000 रुपये दंड वसूल केलेला आहे आणि सदर दंडाचा भरणा करून घेतलेला आहे. आणि दंडाचा भरणा केल्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या आदेशानुसार सदर वाहन सोडून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याद्वारे मी सगळ्या नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की लोणार तालुक्यामध्ये होणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक अशी अवैध गोमखनिजाची वाहतूक आम्हाला आढळून आल्यास आम्ही यानंतर आम्ही गुन्हे दाखल करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत आणि जर अशी वाहतूक होताना आम्हाला आढळल्यास तात्काळ आम्हाला आपण कळवावे हे आवाहन मी करत आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. ऑडिओ जंगल.